Tradițional, pitirea dragă e magia și adițional, amor, education institute. Mi-e ta, dusre model și căta he. Mi tu malai goștă sangara he. Sosa, ani colin bai, e caranat, e colin lăbhard, colin bai rat huti. Ani e ca citoclăb pirat, e sosa rat huta. तो ससा खूप चांगला होता आणि काही दिवसांनी त्यांची मैत्री झाली आणि ते त्यांनी दोघांनी खेळ करायचं ठरवलं. मग कोल्हीणबाई म्हणाला, तुला खायची आहे ना खीर, मग तू सगळी तयारी कर. मग ससा वाने दादाकडे गेला. वाने दादा मला रवा द्या ना. मस्र वाने दादा म्हणले, रवा कशासाठी? मग ससूला म्हणलं, मला खीर करायची आहे. मग वाने दादानी रवा दिला. मग तो पुढे जाऊ लागला. तो जाता जाता विचार करू लागला, गूळ कुठून आणायचं. मग तो गुराडाकडे गेला. गुळवाले मामा मला गुड द्या ना. मग गुळवाले मामा म्हणाले, गुड कशासाठी लागतो? मग ससूला म्हणला, खीर काढायचे. मग त्यांनी पिवळा धमक गुळ दिला आणि त्याच्या पाठीवर ना हात फिरवला. मग तो दूधवाले मामाकडे गेला. दूधवाले मामा मला दूध द्या ना. मग दूधवाले मामा म्हणाले, दूध कशासाठी लागतंय? मग दूध ससूला म्हणला, मला खीर करायची. मग दूधवाले मामाने ताजं दूध दिलं. मग तो चांगलं एक भांडं घेतलं, त्याला घासून पुसून छान केलं आणि तीन दगडांची चूल मांडली आणि वाळलेली लाकडं आणली आणि मग ससूने जय्यत तयारी केली. मग लांड कोल्हीणबाई आल्या आरामात. कोल्हीणबाई म्हणाला, झाली का तयारी? मग कोल्हीणबाई म्हणाला, सर तुला येते का खीर? मग ससा बिचारा एका झाडाखाली बसला. त्याला खीर झाली. मग तो कोल्हीणबाईच्या मनातल्या मनात असा विचार आला की आपण सगळी खीर घेऊन टाकू. ससाला एक चमचा भरतो. मग कोल्हीणबाई ससाला म्हणाला, आता त्याच्यासाठी पानं लागतील. मग कोल्हीणबाई म्हणाला, थांब मी पानं आणते. स्वतःसाठी मस्त एवढं केळीचं पान आणलं आणि ससूसाठी बोराच्या पानाचं छोटं पान आणलं. आणि मग ससूला अर्धा चमचा भर दिला ससुल्याला आणि स्वतःला सगळं पातीभर खीर वाढली. कोल्हीणबाईचं तर पोट भरलं. ससूचं आपल्या पानात चाटत होता. मग त्यांनी परत करायची खीर ठरवली. त्यांनी विचारांनी सगळं सामान आणून खीर बनवली. मग खीरचा खुमंग वास उठला. कोल्हीणबाईची झोपच मोडली. मग कोल्हीणबाई उठल्या आणि मग बघतीस तर काय, ससा परत खीर खातोय. मग कोल्हीणबाई म्हणाला, या अच्छा तू परत खीर केलीस. मग कोल्हीणबाई म्हणल्या, काय रे सामान कुठून आणलंस? मग ससाने विचाराने सगळं सांगितलं आणि मग त्या पाय आपटत जोरात गेल्या. त्या खूप चिडलेल्या होत्या. मग त्या गेल्या वाणे दादाकडे. ए त्या म्हणाला, ए वाण्या मला रवा दे, मी दिसत नाही का द्याली. मग त्या वाण्याला मनातल्या मनात म्हणला, तर ससूला किती गोड बोलत होता आणि ही कोल्हीणबाई किती हे बोलतीये. मग त्यांनी काय केलं, एक पातीलभर वाळूच टाकली
कुलिंबाईच्या हात कुलिंबाईच्या अंगावर. मग कुलिंबाईला कानातून तोंडातून वाळूच वाळू. मग कुलिंबाई सारख्या शिंकतच होत्या. मग त्या गेल्या रवानाई तर गुळ तरी देते. मग त्या गुळ केल्या गुराळा कलर. त्या गेल्या गुराळा कलर आणि गुळा गुराळावाला गुडवाले मामा ए गुडवाल्या मला मी दिसत नाही का आलेली मला गुड दे. मग त्या गुडवाल्याला खूप राग आला. तो मनातल्या मनात म्हणत होता तो ससुरा किती गोड बोलत होता आणि हे कोल्हीन नाही कसली बोलतीये. मग त्यांनी तो म्हणला हा हा देतो ना थांब. मग त्याने काय केलं गरम गरम गूळ तिच्या हातावर टाकलं. मग तिला भाजलं आणि मग ती म्हटली गूळ नाही तर दूध तरी आणतो. मग दूधवाल्याकडे देते हे दूधवाले आहे दूधवाले मला मी दिसत नाही का गेली मला दूध दे. मग त्याला खूप राग आला. मग तो म्हणला तो मनाच्या मनात म्हणला तो ससं किती गोड बोलत होता हा ही कोल्हीनबाई कसली बोलतीये. मग त्याने काय केलं थंड पाणी कोल्हीनबाईच्या अंगावर भरलं आणि मग ती पळत आली. तिच्या डोळ्यात कानात सगळीकडं थंड पाणी मिसळलं. मग ती खूप पळत आली आणि मग ससुराला म्हणले कवरे ससया तुला दिलं सगळं सामान आणि मला मला मलाही दिलं. मग कोल्हीनबाईनं ससुला म्हणला नेहमी गोड बोलायचं असतं कोल्हीनबाई लोकांची गोड बोलल्यावर ते सगळे हे देतात. आणि मग कोल्हीनबाई म्हणाल्या हा खरंय रे तुझं खरंय. मग ससुला म्हणला या कोल्हीनबाई मला थंडी वाजतीये ना गरम गरम खीर खावा. मग त्यांनी छानसेच पंगत केली थँक्यू. म्हणून लोकांनी गोड बोलायचं असतं. Mm-hmm.